नमस्कार, माझं नाव साक्षी दुबे. मी इकडे शरण फॉर ॲनिमल्स इकडे मला एक 7 ते 8 वर्ष झालेले आहेत. शरण फॉर ॲनिमल्सचे फाउंडर शरण्या शेट्टी या आहेत. शरण फॉर ॲनिमल्स ही जी संस्था आहे, ही संस्था सगळे जखमी प्राणी, जे नाशिकमध्ये सगळे जखमी प्राणी असतात, त्यांच्यासाठी आपण कामं करतो. जखमी प्राणी म्हटले की रस्त्यावर ॲक्सिडेंट ज्या प्राण्यांचे होतात, ॲक्सिडेंट झालेले, स्किन इन्फेक्शनवाले डॉग्स, गाडीने उडवलेले, तसेच फक्त प्राणी म्हटले की कुत्रे, मांजरी, गाई, हे सगळे प्राणी आम्ही रेस्क्यू करतो आणि इकडे त्यांना आणतो. आणण्यासाठी आपल्याकडे दोन गाड्या आहेत. आपल्याकडे एक वॅन आहे आणि एक टेम्पो. वॅन आपल्या छोट्या प्राण्यांसाठी आहेत, जसे कुत्रे, मांजरे. ते वॅन आपल्याला फोन येतात, नाशिक सेक्टरमधून आपल्याला फोन येतात की या एरियात काही जनावरे, त्यांना त्रास होतो आहे. इथे आम्ही जाऊन आमची वॅन पाठवतो, तिथून आम्ही रेस्क्यू करतो, रेस्क्यू करून इथे आणतो. इथे आणल्यानंतर त्यांची ट्रीटमेंट होते. इन द सेन्स आमच्याकडे डॉक्टर आहेत, ओपीडी रूम आहेत. ओपीडी रूममध्ये ऑपरेशन्स होतात, त्यांची ट्रीटमेंट्स होते. इकडे सगळ्या गोष्टी स्नो. ही आपली कॅटरी आहे. कॅटरी म्हणजे काय? आपल्याकडे इथे 15 ते 20 मांजरी आहेत. मांजरी म्हणजे काही आजारी, या त्यांना काही त्रास आहे, स्किन इन्फेक्शनचा त्रास आहे, या ॲक्सिडेंटमध्ये काही झाल्या, तिथे ते आम्ही मांजरी ठेवतो. हे स्पेशल सेक्शन फक्त मांजरींसाठी, जिथे आम्ही फक्त मांजरी ठेवतो. हे कॅटल एरिया आहे. इथे आपल्याकडे साधारणतः आता 10 कॅटल्स आहेत आपल्याकडे. इकडे सगळे जे कॅटल्स, इन द सेन्स आम्ही रस्त्यावरून जे रेस्क्यू करतो, ज्यांचा ॲक्सिडेंट झाला आहे, कोणाला काही पायाला त्रास आहे, गाडीने उडवलं आहे, असे काही गाई आणि घोडे हे इथे आम्ही ठेवतो. हा जो आहे पूर्ण एरिया आम्ही फक्त गाई आणि घोड्यांसाठी आहे. इथे राहतात ते, इथे त्यांची ट्रीटमेंट होते, इथेच त्यांना जेवायला वगैरे. हे पूर्ण जे आहे सेक्शन फक्त गाईंसाठी आहे. हा जो आहे इथे फक्त आपले लहान पिल्लं, कुत्र्याचे जे पिल्लं असतात, लहान पपीज, हे आम्ही इकडे ठेवतो. आमच्याकडे पपीज ह्या कारणामुळे येतात की त्यांची आई किंवा ॲक्सिडेंटमध्ये गेली आणि पिल्लं रस्त्यावर येतात. रस्त्यावर न येता आम्हाला लोकांचे फोन येतात की पिल्लं घेऊन जा वगैरे. मग रस्त्यावर गाडी खाली नाही यायला पाहिजे म्हणून हे पिल्लं आम्ही इथे घेऊन येतो. साधारणतः आमच्याकडे पिल्लं 15 ते 20 आमचे येतच असतात, महिन्यातून येतच असतात. कारण ॲक्सिडेंटचे हिट अँड रनचे केसेस एवढे आहेत की पिल्लांची पण संख्या खूप वाढतच असते. हे आहे आपलं सगळं ससे आणि बकरी इथे राहतात. ससे पण आम्ही सगळे रस्त्यावरून आणलं आहे. त्यांनाही काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतो. जेव्हा आम्ही इथे आणलं तेव्हा त्यांना बरं केलं आहे. आता ते सगळे व्यवस्थित आहे आणि ते इथेच राहणार आहे. आमच्या ह्या 2 बकरी, एका आहे तिला एका डोळ्याने प्रॉब्लेम आहे, काही दिसत नाही तिला. आणि ती जी आहे ती इथे आमच्याकडे लहानपणापासून आहे आणि ती आता हे सगळे इथेच राहणार.